कोलोली कोतोली माळवाडी परिसरात आज पहाटे साडेसहाच्या सुमारास घराच्या दारात गव्याचं दर्शन दिल्यानं नागरिकांची चांगलीच धांदल उडाली सदर गव्याला तीन गावांमधून व जंगलामध्ये सुखरूप वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोहोचवलं मात्र पन्हाळा तालुक्यातील कोतोली माळवाडी कोलोली परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गव्यानं दर्शन दिल्यानं सकाळी फिरायला जाणाऱ्या आणि वैरणीसाठी गेलेल्या नागरिकांची एकच धांदल उडाली साडेसहाच्या सुमारास कोलोली इथं संजय आनंदा जाधव याच्या जाधव माळ इथल्या राहत्या घराच्या दारात गवा उभा दिसला घरातील माणसाने प्रसंग सावधानतेचा घरा इशारा पाहता घराचा दरवाजा बंद केला त्यानंतर तोच गवा कोलोली गावच्या रडवाई टेकडीच्या मार्गे माळवाडी शिवारातून कोतोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागा आल्या असल्याची माहिती वनरक्षक प्रतिभा पाटील यांना समजताच त्यांनी वनपाल विजय दाते यांच्या सहाय्यानं वनरक्षक हरी चौगुले आनंदा कांबळे यांना घेत सदर गव्याला पाठीमागून हुसकावून कोतोली गावच्या कुंभारकी या स्थानिक गाव असलेल्या शेतामधून जंगल क्षेत्राकडे नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सुखरूप पोहोचवण्यात आलं मात्र शेतात गवा येणं ही बाब जरी नवीन नसली तरी राहत्या वस्तीत गवा येणं ही मात्र बाब आश्चर्यकारक बनत आहे मराठी एस न्यूज साठी पन्हाळहून किरण मस्कर आ, मी संजय आनंद जाधव राहणार कोलोली तालुका को पन्हाळा आज सकाळी पावणे सात वाजता माझ्या घराशेजारात समोर माझ्या घर दिसते आणि घराशेजारीच आमचं शेती आणि वैरणीचं गाजर गवत आहे सकाळी सात वाजता गाजरगावताच्या वाप्यात गाव गाजरगावत काप्या गेल्यानंतर अचानक त्या गावतात चां चांगला आठ ते दहा वर्ष वयाचा पूर्ण पोसलेला गव एकदम समोर आला त्यामुळं अगदी माझा थरकापोळाला पळताबी थोडी झाली मला आणि मी थो थोड्या अंतरा पळत जाऊन परत मागं पाहिलं तर तो गवा तसाच फिरून आमच्या दारासम घराच्या दारासमोरून वर गे वर डोंगराच्या दिशेनं त्याला हु उसकला पण आतापर्यंत आम्ही ऐकत होतो की शेतात येऊन गव पीक पीक आहेत पण आत्ता घराजवळ गौरेडा आलेला आहे त्यामुळं ह्या अशा गावापासून जरा दूर असलेल्या वस्तीवर राहणं म्हणजे फार मुश्किल झालेलं आहे जरा शासनानं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे